नमस्कार मंडळी माझा बळीराजा तुमच्यासाठी घेऊन आलाय घर अद्ययावत माहिती व सरकारी योजना शेतीविषयक माहिती मग वाट कसली करा व बटनावर क्लिक करा शेतीविषयक संपूर्ण माहिती व संपूर्ण बाजारभावाची माहिती घ्या फक्त एका क्लिक वर तीन मे पर्यंत जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन संपेल व वा वाहतुकीची साधने उपलब्ध होऊन आपला शेतीमाल बाजारात विकण्यास परवानगी मिळेल अशी अपेक्षा ठेवून असलेल्या शेतकऱ्यांना असले असले लॉकडाऊनचा कालावधी सतरा मेपर्यंत वाढविण्यात आल्याने धक्का बसला आहे तरी देखील केंद्र सरकारचा आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या वर्गवारीमध्ये अहमदनगर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असल्याने आता या वाढीव लॉकडाऊनच्या काळात काही विशेष सवलती मिळण्याची अपेक्षा नगर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आहेत मे महिना सुरू झालेला असल्याने अवघ्या काही दिवसामध्ये अवकाळी पाऊस सुरू होण्याची शक्यता असल्याच्याच पार्श्वभूमीवर शेतामध्ये काढणी करून साठविलेला कांदा खराब होण्याच्या भीतीने शेतकऱ्यांना ग्रासले आहे त्यामुळेच लॉकडाऊन थ्रीमध्ये तरी वाहतुकीला परवानगी मिळून कांदा बाजारात नेणे शक्य होईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे नगर जिल्ह्यामध्ये गेली काही वर्षे शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करीत आहेत काही प्रमाणात शेतकऱ्यांना कांद्याला बरा भाव मिळत असल्याने समाधानाचे वातावरण होते मात्र करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात चोवीस मार्च पासून लॉकडाऊन सुरू झाला असून आता हा लॉकडाऊन सतरा मे पर्यंत वाढविण्यात आला आहे त्यामुळे अगोदरच त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे साधारणपणे मे महिन्यात दुसऱ्या आठवड्यात राज्याच्या बहुतांश भागात अवकाळी पावसाला सुरुवात होते काही दिवसापूर्वी उन्हाळी कांदा पूर्णपणे तयार झाल्याने शेतकऱ्यांनी कांदा पिकेची काढणी करून शेतामध्येच झाकून ठेवून त्याची साठवणूक केली आहे तीन मे रोजी लॉकडाऊन संपेल व आपल्याकडे साठविल्याला कांदा विकण्यास परवानगी मिळेल अशी अपेक्षा बऱ्याचशा शेतकऱ्यांना होती मात्र लॉकडाऊन वाढल्याने आता या तिसऱ्या टप्प्यात तरी थोडीशी सवलत मिळण्याची व त्यामुळे कांदा खराब होण्यापूर्वी खराब होण्यापूर्वी त्याचे दोन पैसे हाती येतील अशी आशा आपल्या शेतकरी बांधवाला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा